तर माझ्या विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, तर वनरक्षक भरतीमध्ये जे काही परीक्षेचं स्वरूप आहे, कोण्या पद्धतीने निवड केली जाते, या संपूर्ण गोष्टीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे। भरपूर सारे लोक व्हिडिओ मधातूनच स्किप करून टाकतात आणि कमेंट्समध्ये मेसेज करतात, सर पोलीस भरतीप्रमाणे याला लेखी परीक्षा आधी आहे की नंतर मग आहे, किंवा ग्राउंड आधी आहे की नंतर ग्राउंड आहे। तर मी त्या लोकांना रिक्वेस्ट करतो, कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जे काही माहिती देतो ते नीट ऐकत चला, जेणेकरून तुम्हाला गोंधळाचं वातावरण निर्माण होणार नाही। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, तुमची निवड कोण्या तत्वावर केली जाणार आहे। आता गट अ, ओके, गट अ सोडून गट ब, गट क आणि गट ड, आता इतके पद आहेत, आपण सुद्धा पाहिलेले असेल। आता याच्यामध्ये निवड कशी केली जाते तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला, सगळ्यात पहिले तुमची कंपनी मार्फत एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ठीक आहे, म्हणजे जे की TCS कंपनी राहील, IBPS कंपनी राहील, याच्यामार्फत तुमची एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली, CBT ज्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो। आणि प्रत्येक परीक्षेत शंभर प्रश्न 120-2 गुण देण्यात यावे, हे कॉम्प्युटर CBTच्या माध्यमातून, ठीक आहे। आता जे लोक गट ब साठी अर्ज करणार आहे, याच्यासाठी पहा, ज्या पदाला फिजिकल किंवा व्यावसायिक चाचणीची आवश्यकता नाही, अशा ज्याला आपण जे अराजपत्री, ज्या पदाचा राज्यघटनेत उल्लेख नाही, किंवा गट क किंवा गट ड, अशा सर्व उमेदवारांकरिता ज्या पदासाठी शारीरिक चाचणीची आवश्यकता नाही, असे पद म्हणतोय मी। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 प्रश्न ठेवून असे 200 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात यावी। अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे 45% त्यांचा निकाल लावण्यात येईल। आता हे कोणते झाले, गट ब, गट क आणि गट ड, पण कोणते, ज्या पदाला फिजिकलची आवश्यकता नाही असे पद, ठीक आहे। आता आपण बघ, तयारी करताय वनरक्षक पोलीस भरतीची, ठीक आहे, वनरक्षक भरतीची। आता याच्यामध्ये काय रूल आहे, आपल्याला फिजिकल टेस्ट द्यावी लागते 80 मार्काची। आता ह्या लोकांनी नीट ऐका, फिजिकलवाले जे लोक वनरक्षक भरती तयारी करू राहिले, यांनी काय करायचं आहे, जे लोक फिजिकल भरतीची तयारी करतात तर त्यांना 120 गुणांची लेखी परीक्षा आहे। किती, 120 गुणांची। आता असणार काय 120 गुणांमध्ये, 30 मार्काचं मराठी, 30 मार्काचं इंग्रजी, 30 मार्काचं सामान्य ज्ञान आणि 30 मार्काचं गणित बुद्धिमत्ता, असे एका प्रकारे आपल्याला 120 प्रश्न विचारले जाईल। किती, 120 प्रश्न विचारला जाईल। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला 120 प्रश्न 120 गुणांसाठी असणार आहे। आणि आपल्याला याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला 45% गुण घ्यावं लागेल। आता 120 चे 45% किती होतात, तर 54 मार्क तुम्हाला 120 पैकी प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे। पेपर कितीही सोपा असला, कठीण असला, त्याला इथं महत्त्व नाही, याला महत्त्व आहे की तुम्ही जर कधी समोरच्या टेस्टला क्वालिफाय असेल, म्हणजे फिजिकली असेल, तुमचे डॉक्युमेंटेशन असेल, त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 54 मार्क म्हणजेच 45% मार्क घेणं गरजेचं आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, परीक्षा व शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार केली जाईल। हे तर नंतरच्या गोष्टी झाल्या, पण तुम्हाला चार विषय कोणते समजले, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान, या गोष्टीचे तुम्हाला 120 प्रश्नांची लेखी परीक्षा द्यावी लागेल कम्प्युटरवर। त्याच्यापैकी तुम्हाला 54 मार्क मिळवावे लागेल, म्हणजे 45 मार्क मिळवावे लागेल, ओके। तर दिलेली माहिती तुम्हाला सर्व समजली असेल, मी आशा करतो। वनरक्षक भरतीच्या संदर्भात मी आपल्या ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती काही पेपर टाकलेले आहेत, ते पेपर सुद्धा तुम्हाला दाखवून देतो। येथे आपलं वनरक्षक भरती 2023 म्हणून टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। याच्यामध्ये साधारणतः मी 20 पेपर टाकलेले आहेत आणि या टेलिग्रामवर तुम्हाला सर्व अपडेट येत राहते। परीक्षेचं स्वरूप सुद्धा मी इथं टाकून दिलेलं आहे। भरतीच्या संदर्भात वनरक्षक पोलीस भरती 21 पेपर, पेपर 20, असे 22 पेपर मी तुम्हाला इथं टाकलेले आहेत, जे आधीच्या एक्झाममध्ये झालेले होते। तर नक्कीच तुम्ही काय करा, ह्या वनरक्षक भरतीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनरक्षक भरतीच्या संदर्भात क्लासेस आपल्याला सुरू करायचे लवकरच। या ग्रुपवरती तुम्ही जॉईन झाले, आपले 1000 सदस्य झालेले आहेत, साधारणतः 1200 सदस्य जसेही होईल आपण वनरक्षक भरतीचे जे झालेले पेपर सेट आहेत ते अनालिसिस करणं चालू करू रेग्युलर लाईव्ह क्लासमध्ये, ओके। थँक्यू सो मच, स्वस्त राहा, मस्त राहा, कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आमच्याशी शेअर करा।